पुन्हा म्हणतात लोकांचं ठरलंय, मग म्हणणार कोल्हापूरचा अवमान झाला, मग म्हणणार महिलांचा अवमान झाला, पुन्हा म्हणणार गादीचा अवमान झाला, कुणाचं काय ठरलेलं नसतं, हे जे एकट्याच ठरलेलं असत, त्यावेळी अवमान झाला नाही का, त्यावेळी काही आंदोलन केलं नाही. आतापर्यंत सगळ्यांची मनोगत व्यक्त झाली आणि गेल्या अनेक निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये काय फरक आहे तो तुमच्या समोर आता सगळ्यांनी मांडलेला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये चंद्रन नेरके साहेब यांनी सांगितलं की ते लढले, त्यावेळी 22,000 मतांना त्यांचा पराभव झाला. त्यावेळी पीजी साहेब नव्हते, राष्ट्रवादी सोबत नव्हते, अनेक घटक यातले सोबत नव्हते, परंतु आता हे सगळे सोबत आहेत, तुम्ही व्यासपीठ बघू शकता. त्यामुळे या निवडणुकीमध्ये काय होणार याचं सगळं आकलन तुमच्या सगळ्यांच्या समोर आता उपस्थित आहे. ही निवडणूक आपल्यासाठी खूप सोपी आहे, परंतु आपल्याला या निवडणुकीमध्ये खूप गांभीर्याने उतरावं लागेल. सोपी या दृष्टिकोनातून की देशातल्या सगळ्या नागरिकांनी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं ठरवलेलं आहे. त्याचं कारण काय, मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये देश हिताचे घेतलेले निर्णय, देशाच्या रक्षणासाठी घेतलेले निर्णय, देशातल्या सर्वच्या घटकांपर्यंत अत्योदय योजना पोहोचवण्याचे घेतलेले निर्णय, महिलांसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी केलेलं काम, उद्योजकांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, हातगाडीवाल्यांसाठी केलेले काम, त्यांच्यासाठी घेतलेले निर्णय, त्यांच्यासाठी बनवलेले नीती, त्यांच्यासाठी बनवलेल्या योजना, या सगळ्यामुळं मोदीजी हे देशातले सर्वात लोकप्रिय नेते झालेले आणि म्हणून लोकांनी त्यांना पंतप्रधान बनवण्याचं ठरवलं. ही निवडणूक या दृष्टिकोनातूनही सोपी आहे की या राज्यामध्ये सुद्धा एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तीन प्रबळ नेते ज्यांचा महाराष्ट्रावर पगडा आहे, ज्यांचा महाराष्ट्रभर लोकप्रियता आहे, ज्यांची ताकद राज्यभर आहे आणि संबंध राज्य त्यांना मानतं, कारण ते गोरगरिबांसाठी काम करतात, रस्त्यावर उतरून काम करतात, असे तीन नेते आज एकत आलेले. ही निवडणूक यासाठी सुद्धा सोपी आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चंद्रदेव नेरके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी परिस्थिती कधी आली नव्हती, ज्यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप, मुश्रीफ साहेब, मंडलिक साहेब, महाडे सगळे एकत्र आले. ही सुद्धा या निवडणुकीमध्ये आपल्याला यश देणारी संधी आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा या तालुक्यातलं सांगू, या विधानसभेतलं एक जर चिखली गाव घेतलं नेरके साहेब, आपण एस आर पाटील, रघु पाटील आणि संभाजी नाना ही तिघे एक झाली तर 100% गमवायला आपल्याला काय अडचण नाही. अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल, अशा पद्धतीने एस आर मान हलवा लागेल, हसायला करायला नाही एस आर, अशा पद्धतीनं आपल्याला गावागावामध्ये जर प्रयोजन. आणि आमचं भारतीय जनता पार्टीचं सगळं सैन्य हे सगळं आता आपल्या सोबत, आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, कारण या 2-3 वर्षामध्ये प्रचंड ताकद या विधानसभेमध्ये भाजपनं सुद्धा निर्माण केलेली आहे. बंधूनो, मी सांगत होतो की निवडणूक आपल्यासाठी सोपी आहे, तशी ही निवडणूक आपल्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे, कारण आपल्या समोर असणारा जो काँग्रेस पक्ष आहे यांनी आपल्या देशावर 68 वर्ष राज्य केलेलं आहे, त्यांना माहित आहे निवडणूक आली की कसं लोकांचं माइंड जम्बलिंग करायचं, कसे भावनिक मुद्दे तयार करायचे, कधीही ते विकासावर बोलत नाही. तिकडे राहुल गांधी असू दे नाहीतर इथले पालकमंत्री, माजी पालकमंत्री असू दे, ते विकासावर कधी बोलत नाहीत. निवडणूक आली एखादा मुद्दा असा घ्यायचा जसा आता गेले 2-3 दिवस पेपरला चालू आहे, परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न करा, मी नेहमी अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न करा. मागच्या वेळी त्यांनी ठरवलं आमचं ठरलंय, पुन्हा म्हणतात लोकांचं ठरलंय, मग म्हणणार कोल्हापूरचा अवमान झाला, मग म्हणणार महिलांचा अवमान झाला, पुन्हा म्हणणार गादीचा अवमान झाला, कुणाचं काय ठरलेलं नसतं, हे जे एकट्याचं ठरलेलं असतं, पण ते लागतो सगळ्यांच्यावर, सगळ्यांच्यावर लागतो. गादीचा अवमान कसा होतो मला सांगा, ज्यावेळी राज्यसभेच्या वेळी शिवसेनेच्या राज्यातल्या एका ज्येष्ठ नेत्यानं संभाजीराजेंना सांगितलं, तुमचा दाखला घेऊन या, तुमचं सर्टिफिकेट घेऊन या, तुमच्या वारसदाराचं सर्टिफिकेट घेऊन या, त्यावेळी अवमान झाला नाही का, त्यावेळी काही आंदोलन केलं नाही, आता हे आंदोलन करताय. म्हणून आपण सगळ्यांनी या निवडणुकीकडे त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की ही निवडणूक या गल्लीतली किंवा या तालुक्यातली नाही, हे देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय घेण्याची ही निवडणूक आहे.